कोल्हापूर जिल्ह्यातील यशवंत कोऑपरेटिव्ह सोसायटी येथील गट नंबर 487 या जागेवर भटक्यामुक्त जातीचे लोक राहतात, पण या जागेवर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अतिक्रमण केले होते, त्याविषयी मी व्हिडिओ बनवला होता. उपोषणला बसलं, उपोषणला का बसलं की सरकारने आम्हाला 2.5 एकर जागा दिली होती. कधी? 1963 मग ती 2.5 एकर जागा सरकारने ती काढून घेतली आणि फक्त 37 गुंठ जागेची ऑर्डर केली. गोरगरीब जनता असल्याकारण सरकारला म्हणता आलं नाही. सरकारने ती तेवढी 15 मध्ये घेतली आणि आम्ही तसंच बसलो. परंतु आता काय झालं, महानगरपालिकेच्या वेळी बांधकाम परवाना मागत असताना महानगरपालिकेमध्ये 18 गुंठ आहे रस्त्यावर जागा आम्हाला दिल्याशिवाय तुम्हाला आम्ही परवानगी देत नाही. राहिलेली जी 18 गुंठ जमीन होती त्या जागेमध्ये दणदाडक्या लोकांनी अतिक्रमण करून त्या लोकांना तारण्यापेक्षा मारण्याचं काम केलं, म्हणून आज आम्ही रस्त्यावर येऊन बसलेलो. किती लोकांचा प्रश्न आहे हा? आमच्या 800 ते 900 लोकांचा प्रश्न आहे. तुम्ही कोणाकडे दाद मागितली? माननीय जिल्हाधिकारी महोदय कोर्टाकडून सर्व ठिकाणाहून मंत्री आमदार खासदार सगळ्यांच्याकडे जाऊन आम्ही या जागेसंदर्भात माहिती घेतली, त्यांना सांगितलं, पण वारंवार आम्हाला वटाण्याच्या अक्षता देऊन आम्हाला डावलण्याचं काम आहे सगळ्या प्रशासनाने. कशाविषयी आंदोलन चालू होतं? आमच्या जागेविषयी आंदोलन चालू होतं. मग त्यामध्ये तुम्हाला कोणी सहकार्य केलं? तर कांबळे ह्या लोकांनी मला बरंच सहकार्य चांगलं केलं आणि त्याच्यामुळे ते प्रश्न सुटण्याच्या वेळेस जवळजवळ मार्गात आला आहे आणि सुटला आहे. दिनकर कांबळे आमच्या इथं आम्हाला भेट देऊन त्याने आमचं सहकार्य केलं आणि आम्हाला चांगल्या पद्धतीने त्यांनी विचार त्यांनी आम्हाला सांगितला, त्यांचा विचार आम्हालाही पटला. चॅनेलवाल्या लोकांचं जर आमचं भयकर सहकार्य केलं कारण त्यांच्यामुळं तरी आम्ही पुढे गेलो. सहकार्याला कलेक्टरला यांना त्यांना हातळून ते काम आमचं पूर्ण करून दिलं की चॅनेलवाल्याचं एवढं आम्ही त्यांचा आभार मानतो. आम्हाला 15-27 गुंठ जागा मिळाली, 15x27. त्याच्यामुळे काय होईल? त्याच्यामुळे आता काय गोरगरिबांचे आम्ही घरं बांधणार, त्यात काहीतरी गोरिबांचं जे बोलून त्यांचे काहीतरी गव्हर्नमेंटचे जे स्कीम असेल ते आम्ही राबवणार आणि त्या प्रत्येकाला थोडं छोटं छोटं आम्ही करून देणार. कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय राजाराम माने साहेब व अन्य लोकांचाही मी आभारी आहे की ज्यांनी या आंदोलनाला सहकार्य केले. मला आनंद आहे की माझ्या व्हिडिओमुळे या लोकांना न्याय मिळाला. मी दिनकर कांबळे कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रामधून इंडिया अनहर्टसाठी.